दौंड तालुक्यातील शिवा व्हॅली स्कूलचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांनी साधला थेट पत्रकारांशी संवाद। विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासोबत इतरही व्यावहारिक माहिती असावी यासाठी खास शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता, त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेतला लाभ। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी प्राचार्य किरण सिंह यांच्यासह शहरातील सर्व ज्येष्ठ व सर्व माध्यमांचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री रमेश वत्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पत्रकारिता व वर्तमानपत्रामध्ये त्याचा संपूर्ण इतिहास त्यांना सांगितला, तसेच बातमी घेतल्यापासून बातमी प्रकाशित होईपर्यंत कोणकोणत्या प्रोसिजरमधून जाते सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली। तसेच पत्रकार श्री विजय चव्हाण यांनी जुनी पत्रकारिता व नवीन पत्रकारिता म्हणजे डिजिटल मीडिया आल्यानंतरची पत्रकारिता या दोघांमध्ये कसा बदल होत गेला व काय फरक आहे विद्यार्थ्यांना समजून सांगितलं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खरोखर एक अत्यंत आनंदाचं वातावरण होतं। या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आधार न्यूजचे पत्रकार राहुल कुमार आवसट। अशा ह्या बातमींचा कांगोरा असतो, म्हणजे तुम्ही आता इथं सगळे बघता की आता कोणतरी डोकं खालवतो आहे, कोणतरी आता तोंडाला हात लावतोय, आणि मग शाळेतले विद्यार्थ्यांना इथं काय गोष्टी शिस्त नाही का, ही एक बातमीच आहे। म्हणून ह्या बातमीदारांची बोलताना तुम्ही कसं शाळेचं आता तुमचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, तुमच्याशी इनपुट करायला पत्रकार आले, तुम्ही असे सिरियस बसताना बातमीदार अजून सिरियस होतो। लहान मुलांमध्ये बातमीचं ॲट्रॅक्शन व्हावा त्यासाठी वर्तमानपत्र आता छोट्या छोट्या गोष्टी काय स्पर्धा परीक्षा ठेवत आहे, स्पर्धा परीक्षेतून येणार रविवारच्या दिवशी चित्रकलेची स्पर्धा असेल किंवा एखाद्या कुठल्याही घटनेचा चित्रकला वगैरे आपण बरंच निबंध स्पर्धा वगैरे असं वृत्तपत्र घेते, त्याच्या मागचा एकच हेतू असतो की लहान मुलांनाही वृत्तपत्राचं आकर्षण व्हावं, त्यांना ती वाचनाची सवय लागावी। वाचन ह्याच्यासाठी करा की आजकाल आपल्या परिसरामध्ये घडणारी प्रत्येक घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं एक साधन म्हणजे वृत्तपत्र आहे, आणि वृत्तपत्रासाठी काम करणं